नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिक लोकसभा मतदारसंघातून एक महत्वाची बातमी आहे. या लोकसभेच्या जागेवरील तिढा आता लवकरच सुटण्याची शक्यता. 2 दिवसांमध्ये माहितीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यरात्री भेट घेतल्याचं कळतंय. उमेदवारी जाहीर करण्याबाबत शिंदे यांनी गोडसेंना आश्वासन देखील दिलंय. त्यामुळे आता हेमंत गोडसे यांची उमेदवारी कधी जाहीर होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्यासोबत आहेत. चंदन, मध्यरात्रीच्या सुमारास शिंदे आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये महत्वाची बैठक, नेमकी काय चर्चा झाली आहे? गोडसेंची उमेदवारी कधी जाहीर होणार? जवळपास 7 वेळा या महिन्याभरात हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काल देखील मध्यरात्री सुमारे 2 ते 2:30 दरम्यान हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. आणि या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी हेमंत गोडसे यांना कामाला लागा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. येत्या 2 दिवसात आपण नाशिकची उमेदवारी जाहीर करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडनं मिळाल्याचा दावा हेमंत गोडसे यांनी केलेला आहे. गेल्या महिन्याभरात जवळपास 6 ते 7 वेळेस हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सुरुवातीला छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती, मात्र भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर तरी तातडीनं उमेदवारी जाहीर करावी अशा पद्धतीची मागणी शिवसेनेकडनं होत होती. मात्र अद्यापही नाशिकच्या जागेबाबतचा निर्णय झालेला नाहीये. मुख्यमंत्र्यांनी हेमंत गोडसेंना मात्र कामाला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता उमेदवारी नेमकी अधिकृतरित्या कधी जाहीर होती हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. नक्की चंदवन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती साठी.